हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत अपील म्हणजे काय. तर आपण कोर्टामध्ये जातो तेव्हा आपल्याला ऐकायला मिळते की अपील, इथे अपील केलं, तिथे अपील केलं, आणि याच्या न्याय निर्णयाविरुद्ध अपील केलेले आहे, वरच्या कोर्टात केलेले आहे. तर अपील म्हणजे काय? तर अपील म्हणजे कळकळीची विनंती करणे, वरिष्ठ कोर्टात मागितलेली दाद, यालाच अपील म्हणतात. आता हे अपील दोन प्रकारचे असतात. ते कोणते? तर एक म्हणजे किरकोळ आणि दुसरे म्हणजे नियमित. नियमित म्हणजेच रेग्युलर अपील. आता किरकोळ अपील म्हणजे जे इंटरलॉकेटरी ॲप्लिकेशन असतात, म्हणजेच ताकीद अर्ज वगैरे त्याच्या न्याय निर्णयावर अपील करायचे असेल तर त्याला किरकोळ अपील असे म्हणतात. त्याचप्रमाणे जर मूळ दाव्याच्या निर्णयाविरुद्ध अपील करायचे असेल तर त्यास नियमित दिवाणी अपील असे म्हणतात. तर फ्रेंड्स, हे होते अपीलबद्दल माहिती. थँक्यू.